जिल्ह्यामध्ये सर्वत्र कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे, यामुळे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसर चौकात ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्ष हेमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे देवळाई परिसरातील कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहूयात ते काय म्हणाले. कर्नाटक विजयामुळे काँग्रेसला एक नवीन आशा पल्लवित झाला आहे, काय वाटतंय मॅडम तुम्हाला? आज हा आनंद उत्सव तुम्हाला बघून जाणीव होत असेल. आम्ही सर्वप्रथम काँग्रेसच्या वतीनं कर्नाटकमधील सर्व जनतेला त्यांचं अभिनंदन करतो आणि कर्नाटकमध्ये जो विजय मिळालेला आहे तो विजय खरंच आमच्या मनामध्ये मावत नाही एवढा विजय आहे. कारण ही आमची पहिली पायरी आहे. जे जनतेच्या मनामध्ये संभ्रम झाला होता काँग्रेस पक्षाबद्दल, तो कर्नाटकनी तो संभ्रम दूर केलेला आहे. काँग्रेस कर्नाटकमध्ये भाजप सरकारने वेगवेगळे हत्यार वापरले, जाती धर्म वेगवेगळे प्रकारचे त्यांनी हत्यार वापरले, पण त्याचा तिथे काही उपयोग झाला नाही. त्यांच्या सत्तेचा वापर केला त्याचाही उपयोग झालेला नाही. तिथे तिथल्या जनतेनी भाजपला ती जागा दाखवून दिली त्यांची. कारण भारत जोडो यात्रा सक्सेस झाली असं वाटतं. हां, हे तर 100%. कारण तिथल्या जनतेचा आम्ही ऐकलेलं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं की भारत जोडोमध्ये राहुल गांधी एका टी शर्ट आणि पॅन्टवर पूर्ण 3,500 किलोमीटर त्यांनी जी पदयात्रा केली त्याची सर्व जनतेला जाणीव झालेली आहे की गांधी कुटुंबाने आत्तापर्यंत देशासाठी त्याग केलेला आहे. आणि आत्ताही राहुल गांधींनी एवढे त्यांच्या कुटुंबावर आत्तापर्यंत झालेले हल्ले आहेत, त्यांच्या कुटुंबांनी जे म्हणजे त्यांचा देहदान झालेला आहे देशासाठी त्याची कुठलंही तमा न बाळगता राहुल गांधी निधड्या छातीनं पूर्ण कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत गेले. आणि हे सर्व देशांनी बघितलेलं आहे, सर्वसामान्य जनतेने बघितलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे. फक्त काँग्रेस पक्षच आपल्या सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तो आता तुम्हाला 2024 पूर्ण देशामध्ये दिसेल. आजचा जो विजय आनंद उत्सव आहे हे ऐतिहासिक दिवस, ऐतिहासिक आनंद उत्सव आहे. आज कर्नाटकमध्ये जे काँग्रेस पक्षाकडून जे जनतेने जे कौल दिलेला आहे हे 2024 ची नादी लागलेलं आहे. 2024 राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कोणी पण रोखू शकत नाही. हे जे 2023 जे सगळे विधानसभाचे जे रिझल्ट लागलेले आहे कर्नाटकमधला, ते 2024 नक्कीच लोकसभेला काँग्रेसला बहुमत मिळल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव हकीम पटेल, देवळाई. सलमान पटेल, मी योग काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला जे यश प्राप्त झालेलं आहे ते फक्त आणि फक्त राहुलजी गांधी यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी जी भारत जोडो यात्रा स्टार्ट केली होती त्या भारत जोडो यात्रेला आता सक्सेस मिळालेला आहे. राहुल गांधींनी जो नारा दिला होता, मैं मोहब्बत के बाजार में नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने जा रहा हूँ, तर कर्नाटकच्या जनतेनं नफरतच्या बाजारमध्ये मोहब्बतचं दुकान उघडलेलं आहे. राठोड, माजी जिल्हाध्यक्ष. नाही, कर्नाटकचा हा जो विजय आहे या देशामध्ये एक असा संदेश गेला की बा खरं म्हणजे काम करणाऱ्यांचाच विजय आहे. आणि एक धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती यांचा विजय झालेले आहेत. कारण तुम्ही पंतप्रधान असेल, अर्थमंत्री असेल, गृहमंत्री असेल, त्यांचे जर कॅम्पिंग जर पाहिलं असेल ते फक्त एक जाती धर्म आणि देवाच्या नावाखाली त्यांनी आतापर्यंत मतदान मागितलेले आहे. बीजेपीवरून आणि प्रधानमंत्री मोदीवरून भरोसा लोकांचा उडाला आहे का, तुम्हाला काय वाटतं? 100% उडालेले नाही साहेब, कसं भरोसा करणार?
आज महागाईचे जर तुम्ही विचार केला तर त्यांनी आतापर्यंत एक शब्दही बोलला नाही महागाईच्या विरोधात की बा लोकांना राहा द्यायची तर कसं द्यायचं बा महागाई कशी कम होईल. येणारच आहे ना जनतेच्या मनात काँग्रेस हा बसलेला आणि विश्वास काँग्रेसमध्येच आहेत कारण देशाला काँग्रेसशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. मग तो युवा असेल महिला असेल आज तुम्ही जंतर मंतरवर बघा किती मोठे महिलांचे अत्याचार झाले त्यांना एक तो एक संसद म्हणतो की बा मला जर माझा हायकमांडचा जर आदेश आला तर मी राजीनामा देईल म्हणजे ह्या देशाची आणि दिशा कुठं चाललंय हे तुमच्या आमच्या लक्षात येईल. बीजेपी नाही, बीजेपी नाही.